नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमलाहू। गणराया थाटामाटात विराजमान झाल्यानंतर महिला वर्गांना चाहूल लागते ती गौराईच्या आगमनाची। दोन दिवस चालणारा गौरादेवीचा उत्सव महिला मंडळी अत्यंत उत्साहाने साजरा करतात। पूजन आणि भोजनानंतर गौरींना शेतामध्ये विराजमान करतात। परंतु गेल्या काही वर्षात गौरी गणपती उत्सवाचे स्वरूप बदलू लागले आहे। प्रत्येकजण आपापल्या परीने गौरींना नवीन रूप देण्याचा प्रयत्न करतात। वाशिममध्ये मात्र गत 10 वर्षापासून झोपाळ्यावरच्या गौरींची प्रतिष्ठापना आरती चौधरी यांच्याकडून केली जाते। विशेष बाब म्हणजे तृतीयपंथी समूहातून येणाऱ्या आरती चौधरी गौरींची श्रद्धेने व विधिवत पूजा करून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात। अनादिकाळापासून प्रस्थापित व्यवस्थेपासून सामाजिक अंतरात राहणाऱ्या आरती चौधरी यांच्या झोपाळ्यावरील गौरींचा हा खास रिपोर्ट। पाहत रहा वत्स गुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा। ताई, तुमचं स्वागत आहे। आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा, या झुल्यावरच्या हे ज्या गौरादेवी आहेत यांची काय विशेषता आहे? विशेषता काही नाही, पण असं लुकेगळे वाटते थोडंसं त्यांचं। आणि दुसरं विशेष लोकांना पाहणं हर्ष वाटते की झुल्यावर कसे बसल्या, परतत का परतील नाही का झुल्यात, आणि त्यांना आकर्षक वाटतं थोडंसं कसे काय बसल्या झुल्यावर म्हणून। ताई, जनरली आपल्या भारतामध्ये तृतीयपंथी समाजाला समाज एक दुर्लक्षित करतो, त्यांना वंचित ठेवतो। आपण हा सण साजरा करतात, लोकांच्या काय म्हणजे लोकांची काय प्रतिक्रिया असते यांच्यामध्ये? लोकांची प्रतिक्रिया अशी असते की त्या बाहेर लोकांपैकी येतात पूजेसाठी, त्यांना समजते, त्यांना आपला स्वभाव समजते, कसं वाद बघून कसं समजते, त्यामुळे समाजात जवळ करतो। नाहीतर मग आपण त्यांचा दृष्टिकोन वेगळा असं बघायचं, दूर लोटतात ते जवळ करत नाहीत। गौरादेवीच्या सोबत अजून इतरही सण तुम्ही साजरे करतात का? हो, गणपती नंतर नवदुर्गा मोहरम टोटल सण आम्ही सांगतो। तर इतरही सर्व धार्मिक विधी त्या पूर्ण करतात, काय समाजाला काय संदेश द्यायला या माध्यमातून? समाज संदेश आहे की जो समाज आहे त्यांना दूर लुटू नका, आपलं दाखवा, जवळ घ्या, ते पण माणसं, आपण माणसं, आपण पण माणसं आहेत। तर तिकडे लाखाळा परिसरातील संदीप काबरा यांच्या घरातील गौरांसमोर विशेष देखावा तयार करून साक्षात वृंदावन साकारलंय। संकटकाळी आपल्या करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलून भगवान श्रीकृष्णांनी मानवाचे जसे रक्षण केले होते, त्याच पार्श्वभूमीवर कोरोनारूपी राक्षसाचा नाश करण्यासाठी झटणाऱ्या सर्वच यंत्रणांप्रती या देखाव्यातून काबरा परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली आहे। पाहूयात हा खास रिपोर्ट। पाहत रहा वत्स गुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा। दरवर्षीप्रमाणे याही वेळेस आमच्या घरी महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे। यावेळेस आम्ही दरवेळेस आम्ही नवीन नवीन कन्सेप्ट तयार करतो, त्याच्या थ्रू काहीतरी संदेश द्यायचा प्रयत्न करतो। यावेळेस आम्ही वृंदावन नगरी तयार केलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की जसं कृष्णदेवतांनी पहाड हे आपल्या करंगळीवर उचलून सगळ्या आपल्या लोकांचं हे केलं होतं, निवारण केलं होतं, तसंच यावेळेस पण आमची हीच इच्छा आहे की महालक्ष्मीच्या नंतर कोरोनाचं जे आहे ते संकट निवारण व्हावं। वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी वत्स गुलमलाहूला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। पाहत रहा वत्स गुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा।